परदेशातून शहर जिल्ह्यात दाखल झालेल्या तिघा जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर दूधभाते यांनी दिली. कोविडच्या नवीन विषाणूमुळे भीतीचे वातावरण पसरले असताना शहर व जिल्ह्यातील आजपर्यंत 45 जण दाखल झालेत. त्यातील तिघांचे स्वॅब आरटीपीसीआर करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पंढरपूर 1 व बार्शी येथील 2 जणांचा समावेश आहे. हे तिघेही परदेशातून आलेले आहेत. त्या कोविड तपासणी पॉझिटिव्ह आल्या जनुकीय रचना तपासणीसाठी नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात येतील. त्यामुळे आता तिघांच्या तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात 45 परदेशातून आलेले आहेत. त्यामध्ये 2 दिवसापासून प्रशासनाकडून 16 जणांची माहिती दिली होती. मंगळवार तोच आकडा 35 वर गेला आहे. शहरात आलेल्या ह्या 35 जणांची तपासणी विमानतळावर केली आहे. त्या ठिकाणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता करायची गरज नाही. त्यांच्यावर नागरी आरोग्य केंद्राकडून लक्ष ठेवले जात आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये परदेशातून आलेल्यांची निगेटिव्ह असतानाही आरटीपीसीआरने तपासणी करण्यात आली तर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी नमुने एनआयव्हीकडे पाठवले आहेत. त्यामुळे शहरात आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे.